उद्धव ठाकरे यांनी देखील हॉटेल आयटीसी ग्रँडमध्ये काल रात्री आमदारांसोबत बैठक घेतलेली आहे. या बैठकीला विधानसभेतील 12 आमदार हजर होते, मात्र 4 आमदार गैरहजर होते आणि बैठकीला गैरहजर असलेले आमदार आज हॉटेलमध्ये पोहोचणार अशी माहिती ठाकरे गटाकडून देण्यात आलेली आहे. ठाकरे गटाचे आमदार आयटीसी ग्रँड हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत आणि या ठिकाणी आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी रात्रीच्या सुमारास हॉटेलमध्ये जात आमदारांची भेट घेतलेली आहे, त्यांच्यासोबत चर्चा केली आहे. दरम्यान विधान परिषद निवडणुकीसाठी कोणत्या उमेदवाराला किती मतांची गरज आहे ते ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया. महायुतीकडे भाजपचे 103 आणि अपक्ष 8 असे एकूण 111 आमदार आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे स्वतःचे 40 आणि इतर 3 असे 43 आमदार आहेत. शिंदेच्या शिवसेनेचे 37 आमदार आणि अपक्ष 6 असे 43 आमदार आहेत. एकूण महायुतीकडे मतं आहेत 197. महायुतीचे 9 उमेदवार आहेत. नव्या उमेदवारासाठी आणखी 10 मतं हवी. महाविकास आघाडीची मतं पाहिली तर काँग्रेस 37, ठाकरेंची शिवसेना शंकरराव गडाख या एका अपक्षासह 16 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे 12 आणि शेकापचा 1 आमदार अशी 13 मतं. अशी एकूण मतं होतात 66. मवियाचे 3 उमेदवार आहेत. तिसऱ्या उमेदवारासाठी 3 मतं हवी आहेत. मात्र क्रॉस व्होटिंगच्या भीतीने काँग्रेसने प्रज्ञा सातवांना 3 ते 4 अधिक मतं दिली तर आणखी मतं लागतील. त्यामुळे इतर छोट्या पक्षांकडे दोघांच्याही नजर आहे. बहुजन विकास आघाडीकडे 3 मतं, प्रहारचे 2, MIM 2 आणि समाजवादी पार्टी 2, मनसे 1 आणि माकपचा 1 आमदार आहे. ही एकूण मतं आहेत 11. मात्र या निवडणुकीत गुप्त मतदान पद्धतीनं मतदान होणार आहे, त्यामुळे क्रॉस व्होटिंगची दाट शक्यता आहे. महायुतीनं 9 उमेदवार दिले, ज्यात भाजपकडून पंकजा मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत उमेदवार आहेत. शिंदेच्या शिवसेनेकडून भावना गवळी आणि कृपाल तुमाने, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राजेश विटेकर आणि शिवाजीराव गर्जेंना निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीनं 3 उमेदवार दिले, काँग्रेसकडून प्रज्ञा सातव, ठाकरेंच्या शिवसेनेकडून मिलिंद नार्वेकर आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिलाय.